ठाणे शहरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले ठाणे या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. ठाणे शहराचे रोपडे पालटणार. महापालिकेच्या तसेच इतर शासकीय इमारती, पादचारी पूल आणि महत्त्वाच्या वास्तू अशा सर्वांवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. यामुळे आता दिवाळीतच नव्हे तर संपूर्ण वर्षभर पालिकेसह इतर शासकीय इमारती आकर्षक विद्युत रोषणाईने झळकणार आहेत. याशिवाय शहरातील चौकांचे विविध थीमवर आधारित सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचबरोबर ठाणे आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावरील आनंदनगर आणि मोडेला चेक नाक्याजवळ 25 मीटरचे दीपस्तंभ उभारले जाणार आहेत. 100 कोटी रुपयांचा निधी खर्चून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शहराचे रूप पालटण्याची चिन्हे आहेत. 350 किलो गांजा जप्त. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने भिवंडी येथील काल्हेर भागातून 350 किलो वजनाचा 35 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट 5 ने काही दिवसांपूर्वी काल्हेर येथे सापळा रचून गांजाची साठवणूक करणाऱ्या अंबालाल जाट याला अटक केली होती. यावेळी पोलिसांनी त्याच्या टेम्पोमधून 110 किलो गांजा जप्त केला होता. अंबादासची चौकशी केली असता त्याच्या चौकशीत विकास चौबे याचे नाव समोर आले. पोलिसांनी काल्हेर येथून चौबे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गोदामातून 350 किलो गांजा जप्त केला. 39,03,350 रुपये किमतीचा हा गांजा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात आत्तापर्यंत 460 किलो गांजा जप्त करण्यात आला असून आंतरराज्य टोळी यात सक्रिय असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. टेकडी परिसरातील रहिवाशांचा जीव टांगणीला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण व आजूबाजूच्या आंबिवली, मोहने, टिटवाळा भागातील टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टेकडीवरील दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्याने टेकडी परिसरात बैठ्या चाळीत राहणारे रहिवासी भीतीच्या छायेत वावरताना दिसून येत आहेत. ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीमुळे रखडपट्टी. उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. खारेगाव टोलनाका आणि साकेत पुलाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी मुंब्रा बाह्यवळण तसेच मुंबई नाशिक महामार्गावर दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचा जीव मेटाकुटी झाला. सततच्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ही समस्या धसास लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक शुक्रवारी संध्याकाळी घेतली आणि वाहतूक कोंडीस खड्डे कारणीभूत ठरत असल्याने ते तातडीने बुजवण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. ठाणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार असून या याद्या नागरिकांना ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक पूर्वतयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने प्रभाग रचना अंतिम करण्यापाठोपाठ प्रारूप मतदार याद्या तयार केल्या होत्या. पालिका निवडणूक विभागाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात एकूण मतदारांची संख्या 16,90,691 इतकी आहे. त्यामध्ये 7,45,424 इतके पुरुष मतदार तर 6,45,167 इतक्या स्त्री मतदार आहेत. तसेच इतर मतदारांची संख्या 100 इतकी आहे. या यादीनुसार पालिका क्षेत्रात 1,62,085 मतदार वाढले आहेत. या प्रारूप मतदार याद्यांबाबत आलेल्या 138 तक्रारी निकाली काढत पालिका निवडणूक विभागाने अंतिम यादी तयार केली आहे.
बदलापुरात शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा। ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे शिवसेनेचे सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे। शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या बहुतांश नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे। जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आत्तापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती। यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सुरुवातीला मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती। शनिवारी मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला। यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते अशी माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे। डोंबिवलीजवळ दुचाकी खड्ड्यात आपटून KDMC बसच्या टायर खाली तरुणाचा मृत्यू। कल्याण काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका दुचाकी स्वाराची दुचाकी जोराने आपटली। चालकाचा दुचाकी चालवताना तोल जाऊन त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो बाजूने चाललेल्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या पनवेल बसवर जाऊन आदळला। दुचाकीसह तो बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। अंकित थैवा असे मयत तरुणाचे नाव आहे। तो अंबरनाथ येथील रहिवासी आहे। अंकित नवी मुंबईतील घनसोली येथील हेल्थ केअर फार्मा कंपनीत नोकरीला होता। तो दररोज ॲक्टिवा दुचाकीवरून घनसोली येथे कामाला जात होता। KDMC बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत अंकितचे वडील राजकुमार थैवा यांनी बस चालकाविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी तक्रारीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम। ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे। आधार क्रमांक जोडणे ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी यासाठी राजकीय पक्ष आणि संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केली आहे। अखेरपर्यंत रस्ते सुस्थितीत ठेवणे कल्याण डोंबिवली पालिकेला जमले नाही। मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर या खराब रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची गेल्या महिनाभरात चाळण झाली। खड्ड्यांवरून नागरिकांनी प्रशासनाला टीकेचे लक्ष केल्याने नागरिकांच्या समाधानासाठी खडी पेव्हर ब्लॉक खड्ड्यांमध्ये टाकून खड्डे भरणीचे कामे प्रशासनाने सुरू केली आहेत। पेव्हर ब्लॉकमुळे खड्ड्यांचा आकार वाढत नाही आणि वाहने जोरात खड्ड्यात आपटत नाहीत, त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून या उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली। पदपथांवर बसविण्यासाठी आणलेले पेव्हर ब्लॉक खड्डे कामासाठी वापरले जात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांमुळे एकही जीव जाता कामा नये असे कठोर आदेश जिल्हापालिका प्रशासनाला दिले आहेत। खड्ड्यांमुळे काही दुर्घटना घडली तर संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, त्यामुळे जिल्हा महसूल पालिका यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत। यू कॅन फिटनेस जिम मान्सून स्पेशल ऑफर। बदलापूर शहरातील महिलांसाठी महिलांनी आणि फक्त महिला ट्रेनर घेऊन सुरू केलेली एकमेव अशी यू कॅन फिटनेस जिम। अत्याधुनिक उपकरणे, योगा, क्रॉसफिट, झुंबा, स्टीम, सर्टिफाइड महिला ट्रेनर, तसेच पर्सनल ट्रेनिंग, वेट लॉस प्लॅन, वेट गेन प्लॅन, अशा उत्तम सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी यू कॅन फिटनेस जिम। अरे अरे, अजून बाकी आहे, थांबा। या जिमचा ओनर आणि संचालिका सुद्धा महिला आहेत बरं, मग वाट कसली बघता? आजच प्रवेश घ्या
यू कैन फिटनेस जिम मध्ये आणि वा फिट आणि फाइन।